जिलेबी असो, पापडा असो किंवा विविध मिठाई असो, दत्तकृपा महिला बचत गटातील महिलांनी बनवलाय ना, मग त्याला मागणी असणारच. चिपळूण येथील दत्तकृपा महिला बचत गट त्यांच्या जिलेबी आणि फापड्यासाठी प्रसिद्ध आहे. पाकातून बाहेर काढलेली गरमागरम जिलेबी, नुकताच तळून काढलेला फापडा आणि हिरवी चटणी चाखली की आपसुकच प्रतिक्रिया येते, वा मस्त. दत्तकृपा महिला बचत गटामार्फत तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांना चिपळूणमध्ये मोठी मागणी आहे. या गटामार्फत ओल्या नारळाच्या चवाचे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक, चॉकलेट बर्फी, कंदी पेढे, अंजीर बर्फी असे खाद्यपदार्थ तयार करण्यात येतात. सध्या चिपळूण नगर परिषदेमध्ये 203 बचत गट कार्यरत आहेत आणि त्यापैकी 195 बचत गटांना आपण खेळतं भांडवल दिले, 10 एरिया लेवल फेडरेशन आणि 1 सिटी लेवल फेडरेशन असं एक बचत गटांची जी त्रिस्तरीय रचना आहे ती इथे चांगल्या पद्धतीनं स्थापन झालेली आहे. नेमकं मार्गदर्शन मिळालं, नेमक्या व्यक्तीची वा संस्थेची साथ लाभली की आयुष्य कसं बदलून जातं ते दत्तकृपा स्वयंसहायता महिला बचत गटाकडे पाहिल्यावर लगेच लक्षात येतं. अवघ्या 2.5 वर्षात या गटाने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. अर्थात त्यासाठी मार्गदर्शन आणि मदत मिळाली ती दीनदयाळ अंत्योदय योजनेखाली राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची. आम्ही छोट्या व्यवसायाला सुरुवात केली, जसे दिवाळीचे फराळ, मिठाई, इतर अनेक छोटे पदार्थ, मसाले वगैरे असे छोटे छोटे करून आम्ही व्यवसायाला सुरुवात केली आणि आज आमचा व्यवसाय आमच्या पदार्थांना चिपळूण बाहेर मुंबई पुण्यातून खूप उत्तम प्रकारे मागणी आहे. सदरच्या या व्यवसायामुळे माझ्या गटातील महिला सदस्य जे आहेत त्यांचं आर्थिक स्तर उंचावलं आहे व त्या स्वावलंबी झाले आहेत. अभियानाच्या अंतर्गत बचत गटाच्या सदस्य महिलांना संकल्पना प्रशिक्षण, लेखाविषयक प्रशिक्षण देण्यात आलं, तसंच त्यांना नेतृत्व, संभाषण कौशल्य, बँक व्यवहार याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं. साध्या खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने सुरुवात केलेल्या या बचत गटाची उलाढाल 13 लाखांपर्यंत गेली आहे. विशेष म्हणजे हा बचत गट नवखा असतानाही त्यांच्या पदार्थांची अस्सल चव लोकांना आवडल्यामुळे पदार्थांना मागणी यायला लागली. परिणामी 4-5 महिन्यातच खाद्यपदार्थांचं उत्पादन महिन्याला 30 किलोहून 50 किलोवर न्यावं लागलं. ही वाढती मागणी लक्षात घेऊनच बचत गटाने प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत बीज भांडवलासाठी अर्ज केला आणि या योजनेतून त्यांना जवळपास 4 लाख रुपये प्राप्त झाले. या नवीन भांडवलामुळे महिलांचा हुरूप वाढला आणि त्यांनी आपलं उत्पादन थेट 70 किलोवर नेलं. त्यातूनच त्या आता गणेश मूर्ती आणि पणत्या रंगवणं हा जोडव्यवसायही करू लागल्यात. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत ओला सुका कचरा वर्गीकरण, परिसर स्वच्छता असे उपक्रमही या महिला पुढाकार घेऊन राबवतात. अगोदर माझी आर्थिक परिस्थिती बिकट होती. दत्त बचत गटात आल्यापासून पापड, लोणची, पणत्यांना कलर काढणे ही कामं करून माझी परिस्थिती आता चांगल्यापैकी. त्यांनी सुरू केलेल्या व्यवसायामुळे अनेक महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या असून त्यांच्यात अनोखा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. हे शहर एक औद्योगिक केंद्रापासून जवळ असल्यामुळे बाहेरून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लोक इथे राहतात, त्यामुळे या भागामध्ये अनेक सेवांची सुद्धा बऱ्या मोठ्या प्रमाणात मागणी असते, जसे की प्लंबर असेल किंवा घरकामाला बाई किंवा ऑफिस बॉय अशा स्वरूपाची सेवांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. तर सिटी लाईव्हलीहूड सेंटरमध्ये अशा सर्व गोष्टींची नोंद घेऊन त्या सेंटरमधून ह्या सर्व सेवा लोकांपर्यंत आणि पर्यटकांपर्यंत व्यवस्थित पोहोचण्याचा मानस आहे. त्या दृष्टीनं आमची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये बरेच बचत गट खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि
चांगला प्रतिसाद त्यांच्याकडून मिळत आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातून मिळत असलेल्या कर्जाचा असाच लाभ घेतलाय तो चिपळूण मधील साई स्वयंसहायता महिला बचत गटाने. दिवाळी फराळ, पापड, लोणचे, मसाले, हळद, पुरणपोळी, मोदक, श्रीखंड अशा खाद्यपदार्थांची या गटाकडे ऑर्डर येत असते. या महिलांनी केलेल्या चकल्या तर लाजवाब असतात असे खवय्यांचे मत आहे. अशीच प्रेरणादायक कहाणी शेवया आणि मसाले तयार करणाऱ्या सक्षम महिला बचत गटाची. चिपळूणमध्ये आलेल्या महापुरात या बचत गटाच्या व्यवसायाच्या सामानाचे नुकसान झाले, संसार उद्ध्वस्त झाले, पण या महिला हिमतीने पुन्हा उभ्या राहिल्या आणि आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. त्यांनी तयार केलेल्या कुरडया, नाचणीचे पापड, साबुदाण्याच्या फेण्या आणि कोल्हापुरी मसाल्यांना इथे मोठी मागणी आहे.